नमस्कार मंडळी, मी कांचन, नवमीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बघणार आहोत आगरी कोळी पद्धतीने बनलेली मसाला भरलेली खेकड्याची भाजी. ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर खाऊ शकतात. ही रेसिपी खूप टेस्टी आणि चटपटीत बनते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. खेकड्याचं स्टफिंग बनवण्यासाठी इथे मी खोबरं घेतलं आहे, अद्रक आहे, लसूण आहे, हिरव्या मिरची आणि कोथिंबीर. हे सगळं मी मिक्सरला टाकून ग्राइंड करून घेणार आहे आणि त्याचं हिरव वाटण रेडी करूयात. कांदा इथे मी फ्राय करून घेतला आहे. साधारणतः एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता. कांदा इथे आपला चांगला फ्राय झालेला आहे. आता मी त्यात टाकणार आहे आपलं हिरवं वाटण आणि वाटण टाकल्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनटं हे चांगलं फ्राय करून घेणार आहे. वाटण इथे आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे. आता मी त्यात टाकणार आहे गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, धनजिरा पावडर आणि त्याचबरोबर मी टाकणार आहे 1/2 पाऊल चणा डाळीचं पीठ यानी की बेसन. आणि बेसन टाकल्यानंतर आपण हे चांगलं फ्राय करून घेणार आहोत आणि साधारणतः 5 मिनटं झाकण ठेवून हे वाफवणार आहोत. कारण इथे आपण कच्चं बेसन यूज केलेलं आहे, त्याचा कच्चा फण घालवण्यासाठी इथे आपल्याला हे पीठ चांगलं वाफवून घ्यायचं आहे. पाच मिनटं झालेली आहेत आणि जे आपलं सारण आहे ना, यानी की जे स्टफिंग आहे ना खेकड्यामध्ये भरण्यासाठी, ते रेडी झालेलं आहे. आपण हे थोडंसं थंड करून घेऊयात. इथे घेतले आहेत 2 क्रॅब आणि क्रॅब मी स्वच्छ करून घेतलेले आहेत, त्यांनी चांगले साफ केले आहेत. क्रॅब घरी कसे साफ करायचे याचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल. आता त्यामध्ये भरणार आहे आपलं स्टफिंग, यानी की जो आपण मसाला बनवला होता ना तोच यामध्ये भरायचा आहे. जो मसाला आहे ना चांगला भरला गेलेला आहे. आता खेकडा आपण जॉईन करून घेणार आहोत. जसा खेकड्याचा शेप असतो ना त्याच प्रकारे आपला खालचा आणि वरचा भाग परत जॉईन करून घ्यायचा आहे आणि दोऱ्याने तो चांगला बांधून घ्यायचा आहे. दोऱ्याने बांधल्यामुळे जो आतला मसाला आहे ना तो त्याच्यामध्येच राहील, तो बाहेर निघणार नाही ग्रेव्हीमध्ये. त्यासाठी हे चांगलं पॅक करून घ्यायचं आहे आणि खेकडे शिजले की दोरा काढून घ्यायचा आहे, नंतर ते खायचं आहे. आता अशाच प्रकारे जो दुसरा खेकडा आहे ना तो सुद्धा भरून घेते आणि त्याला दोऱ्याने बांधून घेते. ग्रेव्ही बनवण्यासाठी मीडियम साईजचे 2 कांदे घेतले होते, ते मी मिक्सरला टाकलेले आहेत. त्यात टाकत आहे टोमॅटो आणि हे मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. त्याचबरोबर खेकड्याच्या आपण ज्या नांग्या काढून घेतल्या होत्या ना त्या नांग्यासुद्धा मी मिक्सरला काढून त्याचा ज्यूस बनवून घेणार आहे आणि ते गाळून घ्यायचं आहे. त्याने जी आपली भाजी आहे ना छान घट्ट होईल. कढईत साधारणतः 3 टेबलस्पून तेल गरम केलं होतं. त्यात टाकत आहे आपलं वाटर. इथे आपण कच्चा कांदा आणि टोमॅटो ग्रेव्हीमध्ये वापरत आहोत. त्यासाठी ही जी आपली पेस्ट आहे ना आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची आहे, नाहीतर जी आपली भाजी आहे ना टेस्टी बनणार नाही. साधारणतः 5 मिनटं हे चांगलं स्लो गॅसवर फ्राय करून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय झाला आहे. त्यात टाकत आहे हिरवं वाटण. त्यामध्ये मी घेतला होता हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. मिक्सरला ग्राइंड केलं आणि ते ग्रेव्हीमध्ये वापरत आहे. चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. आपली पेस्ट चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे. त्यात टाकत आहे गरम मसाला, मालवणी मसाला, हळदी, घरगुती काळा मसाला आणि हे फ्राय करून घेणार आहे. मसाला चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर ह्यामध्ये टाकत आहे आपले खेकडे.
आणि त्यात टाकणार आहे साधारणतः एक ग्लास पाणी. आणि हे खेकडे आपण 10 मिनटं शिजून घेणार आहोत. 10 मिनटांमध्ये आपले खेकडे छान प्रकारे शिजले जातील. चवीनुसार मीठ, पाच मिनटं झालेली आहेत. आता त्यामध्ये मी टाकणार आहे खेकड्यांचा नांग्याचा ज्यूस, जो आपण मिक्सरला ग्राइंड करून गाळून घेतला होता ना, तेच इथे वापरत आहे. याने आपली भाजी खूप टेस्टी बनते आणि भाजीला छान घट्टपणा पण येतो. त्यामुळे जे नांग्या ज्या आहेत ना, त्या आपल्याला मिक्सरला ग्राइंड करूनच वापरायच्या आहेत आणि भाजीला खूप सुंदर टेस्ट येते. अजून आपण 5 मिनटं शिजून घेऊयात. खेकडे जे आहेत ना आपले छान शिजलेले आहेत. आपण त्यांना एकदा पलटून घेऊयात आणि 2 ते 3 मिनटात जे आपली खेकडा करी आहे ना, ती खाण्यासाठी रेडी होईल. चला तर मंडळी, ते मस्तर की आपली आगरी कोळी पद्धतीने बनलेली झणझणीत अशी खेकडा करी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. ही रेसिपी तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.